पार्थ अजून लहान आहे, त्यानं जे केलं ते मलाही आवडलं नाही आहे, त्याची चूक फासावर चढवणे एवढीही नाही, मात्र माध्यमांनीही त्याचा बाऊ करू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मगुरूंची भेट घेऊन पार्थने त्यांचा आशीर्वाद घेतला होता. तर आघाडीला गेल्यावेळीपेक्षा नक्कीच जागा मिळतील असा विश्वास आहे, पण मी ज्योतिषी नाही त्यामुळे मी भाकीत करू शकत नसल्याचे ते म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटलांवर प्रश्न विचारला असता ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निवडणुकीच्या तोंडावर वातावरण बिघडेल असं मला काही बोलायचं नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय. तो तिथं त्याला घेऊन गेले. आम्ही पण मी निवडणुकीला उभा होतो तेव्हाच मस्जिदीमध्ये घेऊन जायचे, कधी मंदिरामध्ये घेऊन जायचे, कधी चर्चमध्ये घेऊन जायचे. आम्ही नमस्कार करायचो आणि तिथनं निघून यायचो. त्या ठिकाणी त्याच्याबरोबरचे जे लोक होते त्याच्यात जे झालं आहे ते मला पण स्वतःला योग्य वाटत नाही. मी आणि शरदराव पवारसाहेब नेहमी आम्ही शपथ घेताना गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अशी शपथ त्या ठिकाणी घेत असतो. काही काही जणं नवीन ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही अनुभव नसतो, त्यावेळेस एखादी ती चूक होती, ती चूक फार मोठी काही फासावर लटकवण्यासारखी चूक नाही आहे. त्याचा मीडियाने पण एवढा भाऊ करण्याचं काही कारण नाही आहे.